नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी सोडाचे राजकारण थांबवा आणि सहकार्य करा, बाळमाने यांनी सुनावले खडे बोल. जिल्हा परिषदेच्या अनेक अधिकाऱ्यांची मानसिकता नकार घंटेची, उपाध्यक्ष झाले आक्रमक. मुंबई गोवा महामार्गाच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार कोट्यावधी रुपयांचा निधी. चोर समजून मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे आदेश. मुंबईकरांच्या सोयीसाठी एसटीचं दुर्लक्ष, एसटी सेवेबाबत प्रवाशांमध्ये नाराजी. आणि जिल्ह्यातील 65 स्कूल बस चालकांवर झाली कारवाई. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी सुडाचे राजकारण थांबवा आणि सहकार्य करा, बाळमानेंनी सुनावले खडे बोल. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प होऊ घातला असून या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा आर्थिक स्रोत सुधारण्यात मदत होणार असतानाच तेथील बेरोजगारांना रोजगार मिळणार असून हा प्रकल्प होण्यासाठी सुडाचं राजकारण थांबवा आणि सहकार्य करा असं बाळमाने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात जैतापूर अणू प्रकल्पाच्या बाजूला सुमारे 2 लाख कोटी गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प होऊ घातला असून या प्रकल्पातून जिल्ह्याची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. रिफायनरी प्रकल्पामुळे अनेक रोजगार उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा जिल्ह्यातील बेरोजगारांना होईल. रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळे प्रकल्प प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी येऊ घातले असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जागेची चाचपणी सुरू झाली आहे. मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी या ठिकाणी अनेक प्रकल्प उभे राहिले असून जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तसेच रिफायनरी प्रकल्प झाल्यास महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्हा अग्रेसर ठरू शकतो. राज्यासह देशामध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर विविध कामांना प्रारंभ झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्ग तसेच सागरी महामार्गाचाही समावेश आहे. मात्र त्यासाठी सर्वांचं सहकार्य असणे गरजेचं असल्याचं मत बाळमाने यांनी मांडलं आहे. विरोधकांनी सुडाचे राजकारण थांबवून जिल्ह्याच्या प्रगत विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील किमान एकजण तरी होणाऱ्या विकासाचा साक्षीदार ठरू शकतो. यासाठी येणाऱ्या प्रकल्पांना जनतेने सकारात्मक दृष्टीने पाहावं, हेच फायद्याचं ठरेल अशी स्पष्ट भूमिका बाळमानेंनी मांडली आहे. तर जिल्हा परिषदेच्या अनेक अधिकाऱ्यांची मानसिकता नकार घंटेची, उपाध्यक्ष झाले आक्रमक. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये विविध विभाग येत असून येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मानसिकता नकारात्मक झाली असून येणाऱ्या जनतेला याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक योजना अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ठप्प झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत मात्र उपाध्यक्ष याबाबत आक्रमक झाले. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना सहकार्य करत नसल्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांच्या या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक होण्याची गरज ही नागरिकांनी व्यक्त केली असून प्रत्येक विभागाचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी विविध विषयांचा आढावा घेताना ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन, कृषी विभाग येथील काम असमाधानकारक असून पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना पाणीपुरवठा विभागाकडून पूर्ण केल्या जात नाहीत, त्याची परिपूर्ण माहितीही दिली जात नाही. जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्याकरिता प्रत्येक विभागाचा आढावा घेण्याची गरज असून आपण ते सुरू करणार असल्याचं संतोष थेराडे यांनी बेस्ट टीव्हीशी बोलताना सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना तयार करण्यात आल्या असून त्या पूर्ण न झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे त्यांना पाणीपुरवठ्याच्या योजना तसेच विंधन विहिरीच देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे वर्षानुवर्षे येथील पाणीटंचाई जैसे थेच आहे. एकूणच जिल्हा परिषदेच्या नवीन जिल्हा परिषद सदस्यांनी विविध विषयांचा आढावा घेताना जनतेच्या मागण्या आणि येथील प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेकडून केली जात आहे. वळूयात यानंतरच्या बातमीकडे. मुंबई गोवा महामार्गाच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार कोट्यावधी रुपयांचा निधी. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असून भूसंपादन केलेल्या 1576 लाभार्थ्यांना 38 कोटींचं वाटप केलं जाणार आहे. त्यासाठीच्या कागदपत्रांची छाननी रत्नागिरी उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारून करण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गाचं उपद्रीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचे संगमेश्वर तालुक्यातील 12 गावांमध्ये वाटप करण्यात आलं असून 1,576 खातेदारांना 38,45,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. हा भरपाईचा निधी पूर्णपणे आला असला तरी खातेदारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडून दिली जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त खातेदारांनी या ठिकाणी संपर्क साधून आलेल्या महामार्गाच्या भूसंपादनाच्या निधीसाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे. चौपदरीकरणासाठी रत्नागिरी तालुक्यातील 8 आणि संगमेश्वर तालुक्यातील 21 गावातील भूसंपादन संस्थेकडून निवाडा जाहीर झाल्यानंतर 397,03,84,000 इतका निधी ठरवण्यात आला. त्यापैकी 381 कोटी रुपयांचा निधी मार्च अखेर प्राप्त झाला असून रत्नागिरी तालुक्यातील 8 गावांमधील 3,340 आणि संगमेश्वर तालुक्यातील 21 गावांमधील 7,728 खातेदारांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर मागील काही वर्षात प्रचंड प्रमाणात वाहतूक वाढली असून अपघातांच्या प्रमाणातही कमालीची वाढ होत असल्याने बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असणारा चौपदरीकरणाचा विषय पुढे आला आणि त्याला चालना मिळाली खरी. मात्र हा विषय आजही भूसंपादनाच्या गर्तेत अडकून पडला असतानाच आता भूधारकांना मोबदल्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र ही प्रक्रिया सुरू असताना 2018 हा मार्ग चौपदरीकरण होईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र तो या कालावधीत पूर्ण होण्याचं चित्र दिसून येत नाहीये. तरी देखील मुंबई गोवा महामार्गाच्या भूसंपादनासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये महसूल प्रशासनाकडे जमा झाले असून खातेदारांनी ते आपल्याच खात्यात कसे जमा होतील याकडेही लक्ष द्यावं असं सूचित करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर, हिरो, ऍटलास, बीएसए, हर्क्युलस, इव्हान अशा ब्रँडेड सायकलसह लहान मुलांच्या सायकल्सची अनोखी व्हरायटी फक्त मुस्कान मध्ये. 3-चाकी सायकल्स, इलेक्ट्रॉनिक बाईक्स, मॅजिक कार, म्युझिकल कार्सचं देखणं दालन. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर मुस्कान मध्ये उपलब्ध आहे टॉयची अनोखी व्हरायटी. म्युझिकल डान्सिंग डॉल, बार्बी डॉल, रोबोट, म्युझिकल लाइटिंग कार आणि टॉईज, अँटिक कार अशा अनेक प्रकारच्या टॉईजची नजाकत फक्त मुस्कान मध्ये. आपल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती फुलणाऱ्या आनंदाची खाण मुस्कान. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर, आत्मबंधू आर्केड, डॉक्टर लोटलीकर हॉस्पिटल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी. फोन नंबर 96-89-03-06-09. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर ब्रेक नंतरची महत्वाची बातमी आहे, चोर समजून संन्याशाला मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे आदेश. रत्नागिरीतील विविध विषयाचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर प्रकरणग्रस्त मुलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. रत्नागिरी येथे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे आढावा घेण्यासाठी आले असता त्यांचे शासकीय निवासस्थानी भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा भाजप शहर चिटणीस प्राध्यापक नाना शिंदे, नगरसेवक उमेश कुलकर्णी, राजश्री शिवलकर, अनिकेत पटवर्धन, प्रभारी राज्य कार्यकारिणी सदस्य शशिकांत चव्हाण, कामगार मोर्चा अध्यक्ष खेड कुशल महाडिक, भाजप तालुका सरचिटणीस जगदीश आमरे, मंदार मयेकर, अभिषेक पवार, पराग आचरेकर, आदित्य पांचाळ, दीपक गुरव, केदार शिंदे, सुशांत पाटकर आदींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी समाज कल्याण विभागासह जात पडताळणी आणि मागासवर्गीय वसतिगृहाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी पुनर्वसन जिल्हाधिकारी उपस्थित होत्या. तसेच झालेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अधिक माहिती दिली. 9 जी घटना रत्नागिरी शहरात युवकांना पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाले आणि आज मी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दुपारी सर्व आढावा बैठक चालू असतानाच या मुलांचे पालक आणि मुलं आणि या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी हे सर्वजण मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी बैठक चालू असताना आलात ठीक आहे, परंतु मी आपली भेट घेण्यासाठी तुमच्या घरी येईल आणि या ठिकाणी मी त्यांची सर्व विचारपूस केलेली आहे. मी माहिती घेतल्यानंतर SP साहेबांशी स्वतः मी बोललो आहे
आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्यांना पहिले निलंबित करा आणि मग चौकशी करा अशा प्रकारचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीचे अपक्ष नगरसेवक रोशन फाळके यांनी त्यांचे स्वागत केले. तसंच त्यांनी मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस नाना शिंदे, प्रभारी राज्य कार्यकारिणी सदस्य शशिकांत चव्हाण यांच्यासह अपक्ष नगरसेवक विकास पाटील, नितीन जाधव, संतोष चव्हाण आदींसह अनेक जण उपस्थित होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रत्नागिरी येथील DSP बंगल्याजवळील मागासवर्गीय वसतिगृहाला भेट दिली. त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर अनेक उणीवा जाणवल्या. तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी समस्यांचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचल्याने वसतिगृहाची लख्तरे वेशीवर टांगली गेली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी चोर समजून मारहाण केलेल्या लिमेश आयरे, योगेश आयरे, अनिकेत कदम आदींसह अन्य दोन जणांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी प्रथम वरचा फगार वाठार येथील समाज मंदिरात भेट दिली. रुपेश आयरे, दीपक आयरे, नरेंद्र आयरे, प्रीतम आयरे, सुप्रिया रसाळ, नगरसेविका प्रणाली रायकर, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक रोशन फाळके आदींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी या कुटुंबियांना आधार देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी BESTTVचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांच्याकडे प्रतिक्रिया देताना पोलिसांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. ते दुसऱ्या दिवशी जे दूरदर्शनवर ऐकले, ABP माझाला मी ही बातमी पाहिली होती. मी उलटा फोन लावायचाही प्रयत्न केला पण झाला नाही आणि मी अनशा आज येणार होतो. बरोबर. आणि हे जरी मला भेटायला नसते आले तरी मी इथे येणार होतो हे तुम्हाला. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी समय सूचकता दाखवत या प्रकरणग्रस्त मुलांना दिलेला आधार हा लाख मोलाचा आहे. याबाबत BESTTVने आवाज उठवला त्याची दखल खुद्द मंत्र्यांनी घेतली हेही नसे थोडके. तर मुंबईकरांच्या सोयीसाठी STचं दुर्लक्ष, STसेवेबाबत प्रवाशांमध्ये नाराजी. मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्ह्यातील सर्व आगारातून STची व्यवस्था करण्यात आली खरी, मात्र प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधा आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाला आणि गावोगावी मुंबईकर चाकरमानी गावाकडे येऊ लागले, मात्र त्यांच्या परतीची व्यवस्था करण्याकरिता राज्य परिवहन मंडळाकडून ठोस भूमिका अद्यापही घेतली जात नसल्यामुळे मुंबईहून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांकरिता अपेक्षित प्रवास सेवा या विभागाकडून उपलब्ध न झाल्यामुळे प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रसंगी एक महिना ज्यादा प्रवासी फेरी आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मुंबईहून दरवर्षी कोकणात मुलांना सुट्ट्या पडल्या की मोठ्या प्रमाणात चाकरमाने आंबे, फणस, काजू खाण्यासाठी दाखल होतात. गावोगावी येणाऱ्या या मुंबईकरांसाठी STमहामंडळाकडून विशेष सुविधा देणे गरजेचं असताना मंडळाकडून कोणत्या सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. यामध्ये प्रामुख्याने गाड्यांची स्वच्छता, प्रथमोपचार पेटीचा अभाव यांचा समावेश असून मुंबईहून रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या अनेक आगारांमध्ये स्वच्छतागृहांची असणारी दुरावस्था यामुळे प्रवासी STसेवेबाबत नेहमीच नाराज असतात. त्याकडे तेल अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे. STमहामंडळाने चाकरमान्यांसह पर्यटकांच्या आणि जनतेच्या सोयीसाठी होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलणे गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने गाड्यांची स्वच्छता तसेच जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात स्वच्छतागृहांची निगा राखणेही तितकंच आवश्यक असल्याचं जनतेतून बोललं जात आहे. तर जिल्ह्यातील 65 स्कूल बस चालकांवर झाली कारवाई. रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 65 स्कूल बस चालकांवर परिवहन विभागाने कारवाई केली असून नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून परिवहन विभागाने हे महत्त्वपूर्ण धाडसी पाऊल उचललं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिवहन विभाग सुस्त असून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन विभागाची झाडाझडती घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 65 स्कूल बस चालकांवर कारवाई करण्यात आली. शाळा संस्था स्तरावर सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीबाबत समिती स्थापन करूनही स्कूल बस चालकांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय वाहतूक धोरण लागू केलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, चालकांकडे वाहन परवाना, विद्यार्थी संस्था आदी सर्व गोष्टींचा समावेश आहे. मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्कूल बसवर प्रथमच
परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली. स्कूल बसचा अपघात होण्याच्या दुर्घटना राज्यात वाढत असताना RTO विभागाकडून स्कूल बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गतवर्षी 65 स्कूल बस चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 150 स्कूल बस असून क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केल्यामुळे अपघात होतात. RTO कार्यालयाकडून ही तपासणी करण्यात आली असता 65 स्कूल बस चालकांकडून 1,48,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. RTO कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या स्कूल बसवर कारवाई केली जात असली तरीही विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मारुती व्हॅन, रिक्षा यांच्याकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. रिक्षामधून 15 ते 20 विद्यार्थी भरून धोकादायक स्थितीत विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते, यावरही निर्बंध येणे गरजेचं असल्याचं जनतेतून बोललं जात आहे. जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांची अक्षरशः कोंबून वाहतूक केली जाते आणि ते मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं आहे. यावर खरं तर पालकांनीही ठोस भूमिका घेणे गरजेचं आहे. मात्र नव्या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा या वाहतुकीला सुरुवात होईल त्या अगोदरच परिवहन कार्यालयाने जनजागृती करून त्याची कल्पना वाहन चालकांना देणेही गरजेचं आहे. आणि आता हे बातमीपत्र संपल्यानंतर आपण लगेचच पाहणार आहोत एक विशेष माहितीपट. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी सोडाचे राजकारण थांबवा आणि सहकार्य करा, बाळमाने यांनी सुनावले खडे बोल. जिल्हा परिषदेच्या अनेक अधिकाऱ्यांची मानसिकता नकार घंटेची, उपाध्यक्ष झाले आक्रमक. मुंबई गोवा महामार्गाच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार कोट्यावधी रुपयांचा निधी. चोर समजून मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे आदेश. मुंबईकरांच्या सोयीसाठी एसटीचं दुर्लक्ष, एसटी सेवेबाबत प्रवाशांमध्ये नाराजी. आणि जिल्ह्यातील 65 स्कूल बस चालकांवर झाली कारवाई. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट TV चं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.